आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। बीएस क्राइम इंडिया न्यूज, अब तक आपकी आवाज में आपका स्वागत है। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैं नेहा मिश्रा, शमशेर खान की खास खबर पर एक नजर। बच्चे चुराने वाले टोली के अफवाह पर भरोसा ना करें। जिले में बच्चे चुराने वालों की एक भी घटना पिछले दिनों में किसी भी पुलिस थाने में दर्ज नहीं हुई है। इस कारण नागरिकों ने व्हाट्सएप, फेसबुक आदि सोशल मीडिया के माध्यम से बच्चे चुराने वाले टोली आई और चोर आए ऐसे प्रकार के अफवाह पर भरोसा ना करें। ऐसी खुद जानकारी प्राप्त करने के लिए जल्द से जल्द नजदीकी पुलिस थाने में संपर्क करें, ऐसा आवाहन जिला पुलिस अधीक्षक विनीता साहू इन्होंने किया है। आम्हाला इथे माहिती पडलेली आहे, भंडारात अशी अफवा पसरलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या द्वारे सुद्धा प्रकाशित होत आहे फेसबुकवर सोशल मीडियाच्या थ्रू की लहान मुलांना पळवणारी टोळी आलेली आहे, तर याच्यावर आपलं मत काय आहे? लहान मुलांना पळवणारी टोळी हा प्रकार भंडारा जिल्ह्यात अजून कुठेही नाही। भंडारा जिल्ह्यामध्ये जे 17 पोलीस स्टेशन आहेत, तर 17 पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी अथवा त्या अनुषंगाने कुठलाही गुन्हा अजून अभिलेखावर नोंद झालेला नाही आणि या केवळ अफवा आहेत। त्यामुळे माझी जनतेला कळकळीची विनंती आहे की संपूर्ण जनतेनी या अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता जर अशा प्रकारची कुठली घटना त्यांना आढळली तर फक्त पोलिसांशी संपर्क करावा आणि पोलिसांशी संपर्क करून शहानिशा करावी, नंतरच त्यांना घटनेबाबत माहिती द्यावी, त्यांनी कायदा हातात घेऊ नये, एवढी आमची विनंती आहे। बरं मॅडम, अजून एक विचारायचं होतं, जसं आता आपलं तर शहर आहे, भंडारा शहर आहे, इथे लोक अवेअर आहेत या गोष्टींसाठी, पण ज्या ग्रामीण एरियामध्ये आहे त्या ग्रामीण एरियामध्ये आपलं काय म्हणजे आपलं काय त्याच्यात सहकार्य आहे लोकांना, म्हणजे ज्यांनी ही जी बाब आहे ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे? मुलांना पळवणारी टोळी ह्याबाबत जसं आम्हाला समजलं किंवा महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आणि कालच या संबंधात माननीय पोलीस अधीक्षक यांनी मीटिंग घेऊन आम्ही सर्व आमचे जे ठाणेदार आहे त्यांना सूचना दिल्या की आपण फिरते पोलीस स्टेशन हा जो अभिनव उपक्रम भंडारा पोलीस दलाने सुरू केलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून तो त्याची अंमलबजावणी होते, त्या माध्यमातून आम्ही पूर्ण गावागावात आज सर्वांना एकत्रित करून यासंबंधी कुठल्याही घटनांवर विश्वास ठेवू नये असं लोकांना प्रत्यक्ष सांगतो आहे, जेणेकरून ही जी घटना आहे याबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी आणि याच प्रकारच्या घटनांमुळे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये। याशिवाय आम्ही सर्व पोलीस पाटलांना सुद्धा इथे बोलावलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही आमच्याकडून अवेअर करतोय की पोलीस पाटलांनी प्रत्येक गावागावात जाऊन आपल्या जनतेला आपल्या लोकांना सांगावं की अशा प्रकारच्या घटनांवर विश्वास ठेवू नका, ह्या केवळ अफवा आहेत आणि काही तुम्हाला आढळून आलं तर आपण सर्वप्रथम पोलिसांशी संपर्क करावा। आणि मॅडम, हे धुळेला जे आता कांड झालेलं आहे त्याच्यामध्ये 5 लोकांना जिवंत मारल्या गेले आहे याच प्रकरणामध्ये, त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? धुळ्याला जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, याबाबत जे नागरिकांनी कायदा हातात घेतला आणि एकदम म्हणजे अग्रेसिव्ह भूमिका घेतली अशा प्रकारची घटना घडू नये आणि यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत आणि ही जी घटना आहे खरोखर दुर्दैवी आहे, या प्रकारच्या घटना घडू नये म्हणून कार्यरत ठेवून आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये जनजागृती सुरू केलेली आहे आणि आमचे तसे प्रयत्न सुरू आहे। मॅडम, अजून एक विचारायचं होतं, जसं असे जे होतात अपघात म्हणावं याला, कारण ॲक्सिडेंटली झालेलं हे 5 लोकांचं मृत्यू, तर अशा वेळेस जेव्हा गर्दी या लोकांना मारत असते तेव्हा काय म्हणजे ॲक्शन काय घेत असतं पोलीस प्रशासन, म्हणजे त्या गर्दीवर कारवाई होत असते की काय भूमिका काय असते तेव्हा पोलीस लोकांची? ज्यावेळी अशा प्रकारची गर्दी होते तेव्हा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं मनुष्यबळ, आम्ही मनुष्यबळ जास्तीत जास्त एकत्रित करून या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करतो। आम्ही सर्वप्रथम त्यांना सांगतो की बेकायदेशीर त्यांचा जमाव आहे तर तो पांगवून त्यांच्यावर आम्हाला जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्हाला तिथे त्यांच्यावर बळाचा प्रयोग करावा लागतो, अशी पोलीस योजना आहे आणि त्यानुसार ते सर्व घटना उपलब्ध जी परिस्थिती असते त्यानुसार संबंधित सिनियर ऑफिसर निर्णय घेतात। रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक भंडारा, नमस्कार।